नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत। इतिहास मधील राज्यशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत। तर या आधी म्हणजे इयत्ता 8वी मध्ये तुम्ही राज्यशास्त्र हा विषय नागरिकशास्त्र म्हणून अभ्यासला होतात, मग त्यामध्ये तुम्ही काय अभ्यास केला होता? तर स्वायत्त संस्थांचा अभ्यास केलेला होता, तसंच भारतीय संसद याचा अभ्यास केला होता, भारतातील न्यायव्यवस्था याचा अभ्यास केलेला होता, भारताचे वरिष्ठ सभागृह म्हणजे वरिष्ठ राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा, त्याचबरोबर महाभियोग जी प्रक्रिया आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही इयत्ता 8वी मध्ये केलेला होता। तर या वर्षी आपण भारताच्या ज्या समस्या आहेत त्यांचा पण अभ्यास करणार आहोत, त्याचबरोबर भारताचे म्हणजे जगाशी जगामधील असणाऱ्या देशांशी कसे संबंध आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत। म्हणजे भारताचं जे स्थान आहे, भारत कसा राष्ट्र आहे, विकसनशील राष्ट्र आहे, आणि मग या भारतांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत, आणि त्याचबरोबर भारताच्या ज्या समस्या आहेत आणि इतर राष्ट्रांशी जे संबंध आहेत भारताचे ते कशा प्रकारचे आहेत, कोणत्या समस्या उद्भवत आहेत यांचा अभ्यास या इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता 9वी मध्ये राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण करणार आहोत। तर राज्यशास्त्र मधलं पहिलं प्रकरण जे आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत, त्याला आपण सुरुवात करणार आहोत। तर पहिलं प्रकरण आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी। आता महायुद्धोत्तर म्हणजे काय? महायुद्धोत्तर म्हणजे महायुद्ध, दोन युद्ध होऊन गेली भारतामध्ये, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध। मग या युद्धानंतर, पहिल्या महायुद्धानंतर कशी परिस्थिती निर्माण झाली होती, कोणते परिणाम झालेले होते हे सुद्धा आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत, आणि त्याचबरोबर त्याच्यावर काय उपाययोजना करण्यात आल्या, उपाययोजना केल्यानंतरही त्या अयशस्वी ठरल्या आणि दुसरं महायुद्ध घडलं, आणि त्यानंतर कुठेतरी एक चांगली भूमिका या सगळ्यांनाच सगळ्या देशांना एकत्र येऊन घ्यावी लागली की तिसरा महायुद्ध उद्भवू नये म्हणून। पण या सगळ्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। तर तत्पूर्वी पहा की प्रत्येक देश हा स्वयंपूर्ण असतो का? नाही। तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय हे आता आधी आपण पाहणार आहोत। तर प्रत्येक देश हा स्वयंपूर्ण नसतो, तो कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून असतो। म्हणजेच पहा, आपले जे सामाजिक जीवन आहे परस्परावलंबी असते, सामाजिक जीवन सुद्धा काय असतं, परस्परावलंबी असते। साधं उदाहरण घ्या, घरात आपल्या आपण कोणावर अवलंबून असतो? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आई वडिलांवर अवलंबून असतात। जोपर्यंत तुम्ही स्वावलंबी होत नाही, तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहत नाही, साधं आणणारा बाळ सुद्धा असतं, जोपर्यंत त्याला चालता येत नाही तोपर्यंत तो काय करत असतो, इतरांचा आधार घेत असतो, आणि कालांतराने तो स्वतः जेव्हा चालायला शिकतो त्यावेळेला तो स्वतः चालतो, म्हणजे त्यावेळेला त्याला चालण्याच्या आधाराची गरज नसते। तसंच आपल्याला आपण सगळ्या गोष्टीसाठी आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतो। देश स्वयंपूर्ण आहे का? नाही। राष्ट्र स्वयंपूर्ण आहे का? नाही। म्हणजे हे राष्ट्र सुद्धा परस्परावलंबी आहेत, ते एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्र सुद्धा एकमेकांवर अवलंबून आहे। मग राष्ट्रात अनेक प्रकारचे व्यवहार चालतात, देवाणघेवाण होत असते, आपण मोठ्या प्रमाणामध्ये आयात आणि निर्यात करत असतो, तर ही जी आहे ती देवाणघेवाण मोठ्या प्रमाणामध्ये चालत असते। त्याचबरोबर राष्ट्र एकमेकांना अनेक प्रकारचे राष्ट्रामध्ये करारही होत असतात। याचं उदाहरण झालं तर शांतता करार, एक पहा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये नेहमी शांतता करार होत असतो, नेहमी प्रश्न उद्भवतात, नेहमी वाद निर्माण होतात, त्याच्यानंतर तोडगा म्हणून एक शांतता करार केला जातो, काहीतरी दोघांमध्ये एक समझोता म्हणून केला जातो की यापुढे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, यासाठी बऱ्याच वेळेला हे करार राष्ट्र एकमेकांमध्ये करत असतात। मग त्याचबरोबर स्वतंत्र आणि सार्वभौम देश, आता सार्वभौम म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, सार्वभौम म्हणजे काय? तर सार्वभौम हे तुम्ही आठवीत शिकलेला, सार्वभौम म्हणजे बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे, आंतरराष्ट्रीय स्वतंत्र आणि बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे। तर अशा प्रकारे सार्वभौम देशाची ही जी एक व्यवस्था आहे, भारत कसा आहे, सार्वभौम राष्ट्र आहे, आणि ही एक व्यवस्था तयार होते तिलाच आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतात। म्हणजे भारताने काय केलेलं आहे, लोकांनी निवडून
आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे वैशिष्ट्य जे आहेत ते दोन महत्त्वाचे वैशिष्ट्य आता आपण पाहणार आहोत. तर पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे? परस्परावलंबन म्हणजे काय? एकमेकांवर अवलंबून असणे. तर जगातील कोणतेही राष्ट्र असू दे, विकसित राष्ट्र, अविकसनशील राष्ट्र, विकसनशील राष्ट्र, त्याचबरोबर अविकसित विकसित राष्ट्र, ही सगळी जी राष्ट्र आहेत ती स्वयंपूर्ण नसतात. ती कोणत्या ना कोणत्या कारणास्तव एकमेकांवर अवलंबून असतात. आता गरीब राष्ट्र असू द्या किंवा श्रीमंत राष्ट्र असू द्या, गरीब राष्ट्र त्याला मोठमोठ्या साधनांची आवश्यकता असते म्हणून तो श्रीमंत राष्ट्रांवर अवलंबून असतो. तर श्रीमंत राष्ट्र आहेत त्यांच्याजवळ उत्पादन जरी मोठ्या प्रमाणात असेल तरी ते विकण्यासाठी त्यांना काय गरज असते? त्या छोट्या राष्ट्रांची. म्हणून ही दोन्ही राष्ट्र म्हणजे विकसित राष्ट्र आणि अविकसित राष्ट्र ही दोन्ही राष्ट्र एकमेकांवर अवलंबून असतात. फॉर एक्झाम्पल पहा, चायनाचं उदाहरण घेऊ आपण. अन्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून आपण याच्याकडे पाहिले जातात चीनकडे. पण याला सुद्धा याची जी साधने आहेत ती विकण्यासाठी, तिच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं. तर अशा प्रकारे परस्पर अवलंबन हा याला म्हणतात की जगातील कोणतेही अविकसित, विकसनशील आणि विकसित राष्ट्र स्वयंपूर्ण नसते, यालाच परस्पर अवलंबन. ती कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून असतात यालाच परस्पर अवलंबन असे म्हणतात. मग परस्पर अवलंबन हे काय? अतिशय महत्वाचं, या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. तर दुसरं वैशिष्ट्य आहे परराष्ट्रीय धोरण. प्रत्येक राष्ट्राला म्हणजे अंतर्गत व्यवहार आणि अन्य राष्ट्रांशी व्यवहार कसे करावे याविषयी प्रत्येक राष्ट्र जे धोरण ठरवते त्या धोरणाला परराष्ट्रीय धोरण असे म्हणतात. बऱ्याच वेळेला विचारलं जातं परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय? अंतर्गत व्यवहार आणि अन्य राष्ट्रांशी व्यवहार कसे करावे याविषयी प्रत्येक राष्ट्र जे धोरण ठरवतं, प्रत्येक राष्ट्र जे धोरण ठरवतं त्या धोरणाला परराष्ट्रीय धोरण असे म्हणतात. मग या धोरणानुसार राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय संबंध निश्चित होतात. तर अशा प्रकारे या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे दोन महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे परस्परावलंबन. परस्परावलंबन म्हणजे काय हा प्रश्न विचारला जातो, टिपा द्यामध्ये विचारला जातो. आयएलपी म्हणून हा आहे परस्पर अवलंबन म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणे. तर प्रत्येक राष्ट्र, विकसित राष्ट्र, अविकसित राष्ट्र हे एकमेकांवर अवलंबून असतात. त्याचबरोबर परराष्ट्रीय धोरण हे दुसरं वैशिष्ट्य आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. प्रत्येक राष्ट्राशी आपण ठरवताना धोरण परराष्ट्रीय धोरण आहे ते कशा प्रकारचं असलं पाहिजे आपलं धोरण हे ठरवणं सुद्धा आवश्यक, विकसित राष्ट्र होण्यासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे दोन वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले महायुद्ध आणि त्याचे परिणाम आणि दुसरे महायुद्ध आणि त्याचे परिणाम हे पाहणार आहोत.